महाराष्ट्राचे पहिले वृत्तपत्र संपादक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून साजरी केली जाते. या पत्रकार दिनाच्या निमित्तानं संगमनेर नगरपालिकेच्या वतीनं संगमनेर शहरातील पत्रकारांचा सन्मान नगरपालिकेच्या रामकृष्ण सभागृहात करण्यात आला होता. संगमनेर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार, नगरसेवक किशोर पवार, नितीन अभंग, इसाक पठाण, गजेंद्र अभंग यांच्यासह विरोधी नगरसेवक कैलास वाघचौरे उपस्थित होते. याप्रसंगी पत्रकारांच्या जीवनावर प्रकाश झोत टाकत अनेक विषयांवर चर्चा झाली. यावेळी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पत्रकार भवनाचा विषय मांडण्यात आला. या मुद्द्याला विरोधी नगरसेवक कैलास वाघचौरे यांनी समर्थन दिलं. पत्रकार भवनाची जी जागा आहे, वास्तव पाहिलं तर संगमनेर नगरपालिकेचे अनेक ओपन पेज शिल्लक आहेत. काही आमच्या ताकद आहे, काही आमच्या ताकद नाही, परंतु जे काही ओपन पेज ताकद असतील सर्व पत्रकारांनी मिळून जर एखादा ओपन पेज बघितला त्या ठिकाणी चालू जर पत्रकार भवन बांधलं तर निश्चित हा प्रश्न वर्षानुवर्षी प्रलंबित आहे, हा सुटल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. याच्यासाठी खऱ्या अर्थाने अधिकाऱ्यांची मानसिकता खूप महत्वाची आहे. एखादा विषय निघतो तो विषय फाईलनुसार पुढे जात असताना अधिकाऱ्यांच्या बदल्या होत जातात, नवीन अधिकारी येतात, नवीन फाईल तयार होतात, विषय तसेच राहतात. मी लहानपणापासून पाहतोय त्याच्यावर राजा भाऊ असतील, छोटू शेठ खूप असतील, जगदीश शेठ आसोबा असतील, ह्या लोकांनी ज्या वेळेस पत्रकारांची वसाहत संगमनेर म्हणून व्हावी म्हणून राजस्थान भेटोपाशी मिटिंग झाली होती, त्या ठिकाणी आम्ही लागणार होतो. त्या ठिकाणी विषय झाला होता आता ह्या वर्षी जागा द्यायची, तेव्हा निवडणूकच असत कदाचित, तर ह्यावेळेस पत्रकारांना नक्कीच वसाहतीला जागा द्यायची. मला वाटतं अजूनपर्यंत वसाहत झाली नाही, परंतु अनेकांची त्याच्यामुळे वसाहतच झाली. हे जे विषय आहे हे खऱ्या अर्थाने का पूर्ण होत नाही याचं पत्रकारांनी देखील आत्मपरीक्षण केलं पाहिजे. पत्रकार भवनासाठी प्रशासन कटिबद्ध राहील याची ग्वाही संगमनेर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार यांनी दिली. आपण आपल्याकडे निवेदन दिलं नगरपालिकेला आम्हाला पत्रकार भवन नगरपालिकेच्या वतीने बांधून द्यावं, तर आम्ही सर्व नगरसेवक मिळून त्या प्रश्नावर जरूर विचार करू. आणि दुसरा विषय असा ना त्या पत्रकार वसाहत मला सांग आपले आसोबाजी असतील, राजा भाऊ असतील, जे सिनियर पत्रकार आहेत, किसन भाऊ असतील, त्या सर्वांचे मी त्यावेळेस भाषण ऐकायचं पेपरमध्ये ऐकायचं. पण एक आपल्याकडे मला या गोष्टीचा फार खंत वाटते, फार भाषण फार होतात, तर भाषणाचं मी एवढं महत्त्व देत नाही, कृतीला महत्त्व देतो, कारण कृतीमध्येच काहीतरी निर्माण होतं. तर त्यामध्ये तर असं करायला पाहिजे होतं त्यावेळेस मी आत्ता मी आपल्याला एक मार्ग दाखवतो. कारण नगरपालिका दरवर्षी टाऊन प्लॅनिंग रिवाईज करते, नगरपालिकेचा प्लॅन, त्या प्लॅनमध्ये आपण एक अर्ज दिला, किंवा नगरपालिकेला प्रांत अधिकाऱ्यांना एक अर्ज दिलं, तर पत्रकार वसाहत म्हणून आपली जागा आरक्षित कर आणि आरक्षण करण्यासाठी नगरपालिकेचा एक ठाव लागतो. ते ठाव घेतल्यानंतर त्या एखादी प्लॉट असेल, एखादी जागा असेल, त्या जागेमध्ये आरक्षण टाकल्यानंतर त्याचं सुद्धा हरकती मागवल्या जातात, त्यानंतर आणि शासन त्याच्यावर आरक्षण टाकतं. आरक्षण टाकल्यानंतर ती जागा भूसंपादन करण्यासाठी रेडी रेकनाप्रमाणे आपल्याला त्याचे रेट त्या जागेचे द्यावं लागतं, म्हणजे एकदम माफक दरामध्ये आपल्याला ती जागा उपलब्ध होऊ शकते. पण यासाठी आपली इच्छा शक्ती पाहिजे, आपण कृती करायला पाहिजे, जेणेकरून याच्यामध्ये माझं असं मत आहे आपली पत्रकारांची एक समिती नेमू. यावेळी उपस्थित पत्रकारांचा सत्कार नगरपालिकेच्या वतीनं करण्यात आला. या कार्यक्रमासाठी दैनिक सायं आनंदचे संपादक राजेंद्र सिंग चव्हाण, लोकमतचे पत्रकार रियाज सय्यद, पुण्यनगरीचे उपसंपादक वसंत बंदावणे यांच्यासह इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार भावनांच्यासाठी जी जागा लागते तो प्रश्न माझ्या मते गेल्या 7 वर्षापासून मी बघतोय, तो प्रश्न प्रलंबित आहे. नगरपालिका क्षेत्रामध्ये आता हे शहरातले पत्रकार आहेत, ग्रामीण पत्रकारांचा विषय तालुक्यामधला आहे, परंतु विशेषतः शहरामध्ये पत्रकार भवनासाठी लागणारी जागा याच्यावर तीन चार वेळेस चर्चा झाली, परंतु कुठलाही ठोस निर्णय त्याच्यावर झाला नाही. हे कोण करणार आहे? शेवटी त्या दृष्टीने पत्रकारांचा सन्मान ठरेल असं मला वाटतं.
निमित्ताने बाळशास्त्री जांभेकरांना श्रद्धांजली या निमित्ताने देऊया. आपण सर्वांना शुभेच्छा देतो. प्रतिनिधी संदीप चव्हाण, सी24 तास, संगमनेर.